बकाल, मालेगाव, तेल्हारा, मुणगाव, वणी वरुळापर्यंत 34 किलोमीटरचा अकोला व बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा राज्य मार्गावरील दोन्ही बाजूंच्या बाधित होणाऱ्या वृक्षांची कापणी विना परवानगी करण्यात आली. परवानगी देण्याचे अधिकार नसतानाही सुनील थोटांगेंनी ही परवानगी दिली. बांधकाम अभियंत्याच्या परवानगी पत्रावर शेकडो वृक्षांची अवैध कत्तल करणाऱ्या, रस्ता बांधणी करीत असलेल्या नागपूर येथील कंत्राट कंपनी विरुद्ध वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाव तिल्हारा वणी वरुडा सदर रस्ता हा एन्युटीमध्ये मंजूर झाला होता आणि सदर हा रस्ता पूर्वीपासून जागतिक बँक विभाग अकोला यांच्याकडे काम करण्यासाठी होता. परंतु काही दिवसापूर्वी शासनाने आदेश काढला आणि तो सदर रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्याकडे हस्तांतरित केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि तिथले जे कन्सल्टंट आहे यांनी त्या रस्त्याची पूर्ण पाहणी केली. त्याचे वेळोवेळी जे आवश्यक सूचना होत्या त्याचं पालन केलं आणि फॉरेस्टकडून जे काय व्हॅल्युएशन आलं होतं त्या व्हॅल्युएशनच्या आधारे या विभागामार्फत एक वरोडहून अज्ञान एक दोन फोन आले की बा वरोड बकाल ते मालेगाव रोडवर काही लोक अवैधरित्या रोडाचे निंबाचे लाकडं तोडत आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून मी माननीय उपवनसंरक्षक संजयजी माळी यांना सांगितलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफसोबत मी वरवड बकाल ते मालेगाव रोडवर गेलो असता त्या ठिकाणी काही निंबाचे लाकडं तुटलेले दिसून आली. तिथे त्या ठिकाणी चौकशी केली असता सुधीर कन्स्ट्रक्शन नागपूर यांचा ठेका असल्याचे रोडचा ठेका असल्याचे कळाले. सुधीर कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 कलम अनुसार वन गुन्हा जारी करून वन गुन्हा क्रमांक 701/22 दिनांक 12/7/2019 रोजी गुन्हा जारी करून निंबाचे 27 लाकडे जप्त केली. प्रतिनिधी मुबारक खान से आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार